UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. अरबी समुद्रातील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक, संभाजीराजे आज भूमिपूजन झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार, मोदींना जाब विचारणार. विधानसभा निवडणुकीत हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपला मोठा धक्का, एक्झिट पोलनुसार हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची सत्ता येणार. अजितदारांचे दोन मोठे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, रमेश थोरात तुतारी हाती घेण्याची शक्यता, तर यापुढे कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेऊ, रामराजे निंबाळकरांचा इशारा. हिंमत असेल तर दोघंही अपक्ष लढू, रामराजे निंबाळकरांचं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान. मी देईल तो उमेदवार म्हणजे मीच तो उमेदवार असं अजितदारा बोलतील, निवडणूक न लढण्याच्या अजित पवारांच्या भूमिकेवरून बंधू श्रीनिवास पवारांचा टोला. महायुतीची लाडकी बहीण योजना मवियाला पचत नाही, त्यांचं सरकार आलं तर ते योजना बंद पाडतील, विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा, ठाण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा मवियावर हल्ला बोल. मुलगी शिकली प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली, लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंची टीका. आम्ही आरक्षणाची 50% मर्यादा तोडणार, जातीनिहाय जनगणना करणार, कोल्हापुरात राहुल गांधींचं मोठं वक्तव्य. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 5000 इलेक्ट्रिक बस आणि 2200 डिझेल बस दाखल होणार, तर स्थानकांच्या सुधारणेसाठी 110 कोटींचं टेंडर 4-5 दिवसात प्रसिद्ध होणार. सत्तारांविरोधात राज्य बाजार समिती सहकारी संघ आक्रमक, लासलगावसह राज्यातील 305 बाजार समित्या उद्या बंद राहणार. अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून 997 कोटींची मदत, निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश. मुंबईत उन्हाच्या झळा वाढणार, पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. मध्य रेल्वेनं नवीन वेळापत्रकात कसारा कर्जत लोकलच्या वेळा बदलल्यानं प्रवासी नाराज, 6 ते 12 मिनिटं आधी सुटणार असल्यानं प्रवाशांना धावपळ करावी लागणार. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती 206.2 अब्ज डॉलरच्या घरात. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.